जर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. पारोळ्यातील नगरसेवक पी जी पाटील यांनी महावितरण कंपनीला पुराव्यानिशी दिला दणका. रिडिंग घेणारे ठेकेदार झाले मस्त, नागरिक झाले त्रस्त. आज अखेर पी जी पाटील यांनी असंख्य नागरिकांना घेऊन महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराला कंटाळून अखेर सडेतोड उत्तर दिलं. महावितरण कंपनीचे उपअभियंता वडवी यांना ग्राहकांना आलेल्या बिलाची पूर्ण पुराव्यानिशी तक्रार केली व आलेल्या सर्व ग्राहकांच्या समोर कशा पद्धतीने रिडिंग घेतलं जातं व नागरिकांच्या कशा पद्धतीने फसवणूक केली जाते हे सर्व प्रूफ करून दाखवले. कोरे बिलं कसे देतात, सेम रिडिंग कसे मारतात हे सर्व समजून सांगितलं व साहेबांनी वरिष्ठांना कळवतो व ठेकेदारांवर कारवाई करतो जेणेकरून नागरिकांची लूट कशी थांबेल यासाठी प्रयत्न करतो असे आश्वासन दिले. यापुढे असा प्रकार होणार नाही असा शब्द दिला. शब्द पूर्ण झाला नाही तर नगरसेवक पी जी पाटील असंख्य ग्राहकांना घेऊन उपोषणाला बसणार, दम वजा सूचना देण्यात आली. यावेळी ईश्वर पाटील, कपिल सोनार, असंख्य महिला पुरुष ग्राहक उपस्थित होते. तक्रार केलं तर आम्ही त्याला न्याय देऊ, आम्ही गाव सुद्धा गोळा करू. आज मोजके लोक 550 गोळा केले. ठेकेदार असताना ठेकेदाराला आपल्या फोनवर चर्चा आल्या असताना त्यांनी सांगितलं की 2-4 लोकांच्या आहेत समस्या, बरोबर. म्हणून त्याला आता दाखवतो कसं कसं, सेम रिडिंग पण आहे, फ्रँक पण आहे, येतो वाढीव पण आहे. असं म्हणणं आहे की आता हे तुम्ही माझ्या लेवलवर सांगताय, पण जे आपले पाचोऱ्याचे जे आपले परवाचे जे साहेब आहेत आपले उपकार्यकारी अभियंता, त्यांच्या लेवलवर ही बातमी गेली तर ते त्वरित आपल्या याच्यावर कारवाई करू. आम्ही कोणाच्या अंडर मध्ये, तुम्ही जरी माझ्या अंडर येत आहे पण ही आता हे आम्ही कशासाठी आणलं, ऑन प्रूफ. तेव्हा आमच्या पैसे प्रूफने आम्ही तुम्हाला निवेदन आणि सूचना दिली होती. आता ते ठेकेदारांनी सांगितलं की हे खोटं आहे म्हणे. तू तुमच्या समोर काय सांगायची, तुम्ही लोकांची दिशाभूल करताय. बोलला ना तो फोनवरती ठेकेदार, तुम्हाला सांगितलं की तुम्ही जनतेची दिशाभूल करताय म्हणे. तेव्हा बोलला आहे जनतेची दिशाभूल, म्हणून आपण ऑन प्रूफ आता आणलेलं आहे. तुम्ही हे वरिष्ठांना आता तुम्ही दाखवू शकता, बरोबर. हे जे मीटर चेक करा, हे दुसरं दाखव 2 तुझी बाजूल ठेव, हे जमा करायचे, इथे जमा करू सर, ते बरोबर चेक करायला जातील ते एकेकाच्या. याचा काय दिसत फोटो मध्ये, 177 युनिट, किती 1420, 177 युनिट, 1290, असं कोणतं रेट आहे? आता हा जो रेट आहे हा सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचा वेगळा होता आणि ऑक्टोबर मध्ये वेगळा, म्हणजे ऑक्टोबर मध्ये तुमचा जो स्थिर आकार आहे तो 80 रुपये झालेला आहे आणि सप्टेंबर मध्ये जो स्थिर आकार होता तो 65 रुपये होता आणि त्याचा जो वहन आकार आहे तो वहन आकार 1.18 रुपये पर युनिट होता सप्टेंबर महिन्यामध्ये, इथं झाला 1.30 रुपये पर युनिट झाला. हा त्याच्यात फरक झालेला आहे, त्याच्यामुळे तुमचा इथं रेट वाढलेला आहे. बरोबर, रेट वाढला, बरोबर आहे. तेव्हा पण 177 युनिट, आणि आता 177 युनिट. म्हणजे यांनी काय केलंय, सेम मारलाय ना, सेम, हा सेम मारलाय ना, सरासरी मारलाय, सरासरी मारला ना त्यांनी. पण इथं तर रिडिंग घेतलेली दिसत आहे तुमची, इथं रिडिंग घेतलेली दिसत आहे जी आहे 67-71 आणि आता 71-29 ही रिडिंग त्याने टाकलेली दिसते. ही काय टाकली, रेट टाकली, बरोबर. 177 येतं का ते तसं तर यायला नको. असं काही त्याला सॉफ्टवेअर काही केलेलं आहे की सगळं सारखं येईल, कमी जास्त करून घ्यायचं. त्याला मोबाईल मध्ये फोटो काढायचा आहे आणि मोबाईल मध्ये फोटो काढून त्याला तिथं रीडिंग टाकायची, रीडिंग टाकायची. साहेब ते व्यवस्थित पण काढत नाही ना हो, रीडिंग जर घ्यायला लोक सांगतात त्यांना की फोटो व्यवस्थित काढतो नाही मागच्या काय, एवढं अंधधुंद कारभार साहेब. अरे सामान्य लोकांच्या इतकं तळ चालला का घ्या, तो ठेकेदार माझला असेल तर तुम्ही सांगा मग काय करायचं. आम्ही एकाला सुद्धा रीडिंग घेऊ देणार नाही. आमचे बाबा इतके सक्षम आहे त्यांनी गच्ची धरली एकाची, हे माझ्या घरातली लाईट बघ म्हणे, लोकांना चितवणी द्यायला काही टाइम लागणार नाही साहेब. आता जळगावून येत आहे, त्याच्यावर आपण कारवाई करूच, त्याच्यावर 100% त्याच्यावर कारवाई झाली. वरिष्ठांवर तर पोहोचव तुम्ही, तुम्हाला तिकडच्या ऑफिसला आता आपण साहेबांशी पण चर्चा करू. चालेल चालेल, तुम्ही सांगा आता येईल, आता तुम्ही सांगाल बरोबर चालायचं, बरोबर येतो. तुम्ही सांगाल तसं राहणार नाही माझ्या वय अधिकार नाही, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल कमी होईल आणि झाले नाही तर परत तुम्ही माझ्याकडे येणार.
सर्व कागदपत्र सांगतो तुम्हाला कसं काय तेहतीसशे साडेतीनशे तेहतीसशे एक रूमच्या कसं कमी करून द्यावं लागतील शक्य नाही ते मग हे सर्व कागदपत्र त्यांच्याकडे राहू द्या कोणाला द्यायचे बाकी आहे ग्रामीणचं तिकडच्या ऑफिसला द्या ग्रामीणचं तिकडच्या ऑफिसला द्या मी आता मी म्हणतो ग्रामीणचं मी ग्रामीणचं माझ्याकडे ये बा ग्रामीणचे सुद्धा मनमानाधिकार चालले अर्ज देऊन सुद्धा त्यांनी सांगितलं तो झिरो युनिट पाठवलेलं आहे तक्रार दिली त्यांनी तरी त्याच्यावर तक्रारवरती निवारण केलं नाही ग्रामीणचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा लक्ष द्यायला तयार नाही आहेत म्हणजे याचा अर्थ सगळा अनगुंदी कारभार हा नुसता शहरापुरता आणि पूर्ण तालुक्यात चालू असून आपण याच्या सर्वांनी पाळा शहरातील नागरिक या पद्धतीने निषेध करत आहेत हे आपल्या वरच्या साहेबांना जेव्हा म्हणतात ग्रामीणच्या